거. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा. अगदी अल्पावधी TV7 मराठी हे YouTube चॅनल आपल्या सर्वांच्या सहकार्यातून महाराष्ट्राबाहेर पोहोचले. आपला ऋणानुबंध असाच कायम राहू द्या. आपल्या विश्वासाला आम्ही सदैव खरे ठरू हेच वचन देतो आणि आवाहन करतो पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी. ही दिवाळी सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जाओ. आपला हृदयाभिलाषी श्री मनोज अनंतराव घोसाळकर, संपादक TV7 मराठी. ग्रामीण भागातील खेळांना आणि खेळाडूंना प्राधान्य मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री चषक ही संकल्पना मांडली होती. त्या संकल्पनेतून भाजपाद्वारे भव्य CM चषक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून 10 नोव्हेंबर 2018 रोजी माणगाव येथील शासकीय विश्रामगृहामध्ये दुपारी 12 वाजता घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार प्रवीण दरेकर यांनी कला क्रीडा महोत्सवाची माहिती दिली. त्यावेळेस सांगितले की संपूर्ण राज्यामध्ये CM चषकाचे आयोजन करण्यात आले असून पुणे येथे नुकताच राज्यमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले आहे. श्रीवर्धन महाड विधानसभा क्षेत्रामध्ये भाजपाद्वारे वेगवेगळ्या मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले असल्याने याबाबतीत तरुणांशी संवाद व्हावा व आढावा घेणे फार आवश्यक आहे असेही मत त्यांनी व्यक्त केले. या स्पर्धेमध्ये 50 लाख युवक सहभागी होणारे असून भाजपा युवा मोर्चाद्वारे हे काम योग्य पद्धतीने करण्यात येत आहे. या खेळांमधून राज्यातील तरुण तंदुरुस्त कसे राहतील व त्यांचा सर्वांगीण विकास होईल या मुख्य उद्देशाला घेऊनच वेगवेगळ्या खेळांमध्ये आपले कौशल्य हे खेळाडू दाखवणार आहे. या स्पर्धांमधून खेळाडूंना प्रोत्साहन मिळणार व महाराष्ट्रामध्ये या स्पर्धांना चांगला प्रतिसाद मिळतही आहे. या स्पर्धांमधून रायगड जिल्ह्यामध्ये चैतन्य निर्माण होईल असा विश्वासही त्यांनी निर्माण केला. यावेळेस भाजपाचे आमदार प्रवीणभाऊ दरेकर, रायगड जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा गोबनाथ, माणगाव तालुका अध्यक्ष संजय अण्णा ढवळे, संजय कोणकर, युवा मोर्चा अध्यक्ष रायगड जिल्हा अमित घाग, जिल्हा युवक उपाध्यक्ष चिन्मय मोने, समन्वयक समिती माणगाव अध्यक्ष नाना महाले, राकेश पवार, जिल्हा संयोजक CM चषक अक्षय ताडफळे, राजीय भोसले, जयवंत दळवी, माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते. चषकाच्या मागची या स्पर्धेच्या मागची संकल्पना त्या ठिकाणी सांगितली आणि युवा वर्ग हा देशाचं भविष्य आहे आणि म्हणून खेळाला येणाऱ्या डिजिटलायझेशन कॉम्प्युटरायझेशनच्या युगामध्ये खेळाकडे दुर्लक्ष होता कामा नये आणि हा युवक तंदुरुस्त राहून समाजाची आणि आपल्या राज्याची देशाची सेवा करावी अशा प्रकारचा एक व्यापक उद्देश घेऊन ही स्पर्धा या ठिकाणी राज्यभर सुरू आहे. तशी स्पर्धा आपल्या या दोन्ही विधानसभा क्षेत्रात किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा होणार आहे. अगदी अल्पावधी TV7 मराठी हे YouTube चॅनल आपल्या सर्वांच्या सहकार्यातून महाराष्ट्राबाहेर पोहोचले. आपला ऋणानुबंध असाच कायम राहू द्या. आपल्या विश्वासाला आम्ही सदैव खरे ठरू हेच वचन देतो आणि आवाहन करतो पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी. ही दिवाळी सुखसमृद्धीची, भरभराटीची आणि आनंदाची जाओ. आपला हृदयाभिलाषी श्री मनोज अनंतराव घोसाळकर, संपादक TV7 मराठी. आता सबस्क्राइब करा आणि बेलचं बटन दाबा.